अंजनगाव सुरजी शहरात स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सहमतीने पुकारलेल्या 7 दिवसाच्या लॉकडाऊनची मुदत दिनांक 8 जुलैला संपत असताना 12 तारखेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय झालेल्या तहसील कार्यालय सभेत घेण्यात आला. यावेळी आमदार बळवंत वानखडे उपस्थित होते. शहरात कोरोना बाधितांची साखळी खंडित करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या 7 दिवसाच्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम निघाले असताना हा लाभ घेऊन पुन्हा 12 तारखेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांचे काही प्रश्न उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी मार्गी लावले, तर काही शहरात 4 दिवसापासून एकही रुग्ण आढळला नसताना सकाळी शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि प्रशासन पुन्हा अलर्ट झाले. यावेळी सभेला आमदार बळवंत वानखडे, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विश्वनाथ घुगे, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाग, व्यापारी प्रतिनिधी निलेश पसारी, प्रदीप देशमुख, आरोग्य सभापती सतीश वानखडे व नगरसेवक वैभव खारवाडे, पुरुषोत्तम घोगरेसह तालुक्यातील पत्रकार व नागरिक उपस्थित होते. सभा संपल्यानंतर आमदार बळवंत वानखडे यांनी कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन पाहणी केली व तसेच पोलीस प्रशासनाला काही सूचना दिल्या. नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा स्वतः कर्फ्यू, जनता कर्फ्यू भरून आपापली प्रतिष्ठानं स्वतःहून बंद ठेवलेले होते जवळपास 8 दिवस आणि आता पुन्हा स्वयंस्फूर्तीने ते 3 दिवस म्हणजेच येणाऱ्या सोमवारपर्यंत ते दुकानं आपल्या स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवतील. याचा प्रशासनाला एक खूप मोठं सहकार्य आहे आणि जे काही अंजनगावात पेशंट निघत होते त्याची गती अतिशय म्हणजे मंदावलेली आहे आणि ते गती मंदावल्यामुळे शहराच्या दृष्टीनं अतिशय चांगली बाब आहे. आणि आज जे कंटेनमेंट झोन आहे त्या कंटेनमेंट झोनची आम्ही SDO, तहसीलदार, काही पत्रकार मंडळी आहे, सर्व आम्ही नगराध्यक्ष होते, मी पाहणी केली, अतिशय चांगली व्यवस्था ही कंटेनमेंट झोनमध्ये. रवींद्र वानखळे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.